राज्यातल्या शाळा एप्रिल अखेरपर्यंत पूर्णवेळ आणि 100% उपस्थितीनं सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यात विशेष म्हणजे शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील. मात्र शिक्षण विभागानं ही पत्रक उशिरा काढल्याबद्दल नाराजी व्यक्त होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्च एप्रिल सत्राच्या परीक्षा जूनमध्ये लेखी होणार आहेत असा निर्णय विद्यापीठाच्या अधिकार मंडळानं घेतलाय. परीक्षेचं वेळापत्रक माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. पुण्यातील शासकीय आरे दुधाचं वितरण 3 मार्चपासून बंद करण्यात आलंय. आरे दूध पुरवठा पुण्यात तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय दुग्ध विकास विभागानं घेतलाय. त्यामुळे आरेचं दूध पुरवठा पूर्ववत होणार असल्याबद्दल साशंकता आहे. गेल्या 4 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात 2.40 रुपये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 84 पैशांनी तर डिझेल 85 पैशांनी महागले. यामुळे मुंबईत पेट्रोल 112.51 रुपये तर डिझेल 96.70 रुपये इतकं झालंय. कोकणात आजपासून 18 विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. कोकणात एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयीसाठी आजपासून 2 एप्रिलपर्यंत विशेष गाड्या धावणार आहेत. थर्ड पार्टी वाहन विम्याच्या हप्त्यात होणारी दरवाढ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ प्रस्तावित होती. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांनी नव्या दरांचा विचार केला जातोय. मात्र तारीख उलटून गेल्यामुळे ही दरवाढ लांबणीवर पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या प्रवासी संख्या 29 लाखांवर पोहोचली आहे. मुंबईत उकाडा वाढल्यामुळे मुंबईकर एसी बस बेस्ट बसला पसंती देत आहेत. त्यात बेस्टच्या मिनी बसलाही प्रवासी पसंती देत आहेत. मुंबईतील सफर बस सेवा पर्यटकांच्या पसंतीला उतरली आहे. गेल्या 8 दिवसात 345 पर्यटकांनी सफारीचा आनंद लुटलाय. सफर बस सेवा 17 मार्चपासून मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय बेस्टनं घेतला होता. त्यानंतर त्या सेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. मुंबईच्या समुद्रात उतरलेली देशातली पहिली वॉटर टॅक्सी सध्या गटांगळ्या खाऊ लागली. प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे जलवाहतूकदारांना खिशातले पैसे खर्च करून बेलापूर ते मुंबई मार्गावरील सेवा सुरू ठेवावी लागते. त्यामुळे ती बंद तरी करा, नाहीतर सरकारी अनुदान तरी द्या अशी मागणी कंपन्यांनी केली आहे. भीम UPI ॲप भारतीय ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलंय. भीम UPI नं 452 कोटी डिजिटल पेमेंट केल्याचा विक्रम नोंदवलाय. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये तुंबणाऱ्या माटुंगा आणि दादर टिटी परिसराला पूरमुक्त करण्यासाठी धारावीमध्ये पंपिंग स्टेशन बांधण्यात येणार आहे. दादर टिटी जंक्शन जवळील जागेवर पूरनियंत्रण दरवाजे बनवून पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. माटुंगा पश्चिम आणि दादर पूर्व भागातील नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळेल. CSMT स्टेशनवर पहिल्यांदाच सॅलून सुरू झालं. या अंतर्गत परवानाधारकांना आपत्कालीन जेनेरिक आणि आयुर्वेदिक औषधं वैयक्तिक सौंदर्य प्रसाधनं विकण्याची परवानगी दिली आहे. बॉडी मसाज, चेअरद्वारे मसाज, फिजिओथेरपी, शेविंग, फेशियल अशा सेवा मिळतील. नॉन फेअर महसूल उपक्रमामुळे प्रवाशांना फायदा होईल आणि रेल्वेला मोठा महसूल मिळेल. राजगड तोरणा किल्ल्यांच्या आसपासच्या डोंगरावर अनेकदा वणवा लागतो. यात वणव्यात करवंद, बोरं, आंबा या रानमेव्याबरोबरच इतर जंगली वनस्पतीही नष्ट होत आहेत. शिवाय सरपटणारे प्राणी, पक्षी या वन्य प्राण्यांच्याही जीवाला धोका निर्माण होतोय. त्यामुळे वनवे टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या देखभालीसाठी पालिकेनं पहिल्यांदाच कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला. यापुढे शिवाजी पार्कच्या देखभालीची कामं स्थानिक रहिवासी समितीच्या देखरेखीखालीच होणार आहेत. मैदानाच्या देखभालीसाठी 3 वर्षांसाठी कंत्राटदार नेमला जाईल. त्यासाठी जवळपास 3 कोटी खर्च अपेक्षित आहे. फेब्रुवारीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला पालिका पाणीपुरवठा विभागासाठी सल्लागार म्हणून नेमणार आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याला पुन्हा पालिकेत घेण्यासाठी प्रशासनानं हा घाट घातलाय. कोकणात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, केळी बागायतदार चिंतेत आहेत. ऐन मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू धोक्यात आलाय. तर उर्वरित राज्यात पुढील 4 दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे. सांगली शहरासह वाळवा, पलूस, तासगाव, विटा आणि कवठे महांकाळ तालुक्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे आंबा बागायतीचं मोठं नुकसान झालंय. गहू, हरभरा, कलिंगड आणि द्राक्ष पिकांना फटका बसलाय. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठी झाडं उन्मळून पडल्यानं रस्ते वाहतूक बंद होती. रात्री उशिरापर्यंत वाहतूक खोळंबली होती. गेल्या वर्षी राज्यात प्रायोगिक तत्वावर केलेली उन्हाळी सोयाबीनची पेरणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात 48,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. उत्पादित होणाऱ्या सोयाबीनमुळे आगामी खरीपातील सोयाबीन बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शिवाय सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 7,500 गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवसही खूप महत्त्वाचा असेल. फडणवीसांनी मुंबई मनपा गृह मंत्रालयावर केलेल्या गंभीर आरोपाला आज मुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे. तसंच मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रातला भ्रष्टाचार, कोरोना काळातला भ्रष्टाचार यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत. ज्या आमदारांचं मुंबईमध्ये घर नाही त्यांना घर देण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय. विधानसभेमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली. या घरांसाठी प्लॉट बघितल्याचंही त्यांनी सांगितलंय. या योजनेतून 300 आमदारांना मुंबईत घरं मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट सफारीवरून वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांचं बिबट सफारीसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा बिबट सफारी ही जुन्नरमध्येच होणार असल्याचं सांगितलंय. बिबट सफारीसाठी आदिवासी समाज आपली जागा देणार नाही. काही वर्षांपूर्वी जनआंदोलनामुळे वगळण्यात आलेल्या 14 गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश केला जाणार आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तसंच 14 गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 6 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. गावठाणातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जावेद अख्तर मानहानी खटल्यात कंगनाचा कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीसाठी केलेला अर्ज अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं फेटाळलाय. कंगना रनौत सेलिब्रिटी असली आणि तिच्या हातात कामं असली तरी ती या प्रकरणामध्ये आरोपी आहे हे दिसून चालणार नाही असं कोर्टानं म्हटलंय. डीएसके प्रकरणाची सुनावणी आता मुंबईमध्ये ईडी समोर होणार आहे. ईडी न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. डीएसके प्रकरणात जवळपास 35,000 गुंतवणूकदारांची 1100 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप डीएसकेंवर आहे. डीएसके त्यांची पत्नी, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी जावई यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक झाली आहे. पुणे शहरात मेट्रोची व्यावसायिक सेवा सुरू झाल्यामुळे महामेट्रोची स्थानकं तसंच कार्यालय आणि इतर आस्थापनांकडून पालिका मिळकत कर आकारणार आहे. मेट्रो स्थानकाची माहिती महापालिकेला सादर करावी असं पत्र पालिकेकडून महामेट्रोला देण्यात आलंय. त्यामुळे मेट्रोलाही आता मिळकत कर भरावा लागणार आहे. जळगावातल्या सातपुडा भागामध्ये विषारी दुधाच्या कारखान्याचा पर्दाफाश झालाय. चोपडा तालुक्यातल्या बिडगावात हे विषारी दूध तयार केलं जात होतं. हे दूध तयार करण्यासाठी पामतेल आणि घातक रसायनं वापरली जायची. जळगाव, धुळे, नंदुरबार तसंच नाशिकमध्ये या दुधाचं वितरण केलं जायचं. या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. मात्र मुख्य सूत्रधार फरार झालाय. नवी मुंबईतल्या डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय मैदानावर तब्बल 10 वर्षानंतर आयपीएलचे सामने रंगणार आहेत. 27 मार्चला पहिला सामना होतोय. आयपीएल सामन्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नवी मुंबई पोलीस सज्ज झालेत. सध्या नवी मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. डी वाय पाटील मैदानात 20 सामने खेळवले जाणार आहेत. पुणे सायबर पोलिसांनी एका आरोपीकडून 6 कोटींची क्रिप्टोकरन्सी जप्त केली. आरोपी माजी आयपीएस अधिकारी असून रवींद्र पाटील असं त्याचं नाव आहे. रवींद्र पाटील यानं त्याच्या कुटुंबियांच्या नावानं करन्सीचं वॉलेट काढून त्यात बिटकॉईन ट्रान्सफर केले होते. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर पोलिसांनी उर्दू शाळेत चोरीला गेलेले कम्प्युटर जप्त केले. शाळेच्या कम्प्युटर लॅबमधून 3 कम्प्युटर चोरले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. शिरपूर शहरातल्या नगर परिषदेच्या उर्दू मुलांची शाळा क्रमांक 4 मधून ही चोरी झाली होती. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात बिबट्याची कातडी आढळली. घंटागाडी कर्मचारी काम करत असताना त्यांना इथे बिबट्याची कातडी एका गुणीत सापडली. या प्रकरणी वनविभागाचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत. उल्हासनगरमध्ये स्टेशन रोड परिसरातल्या रॉयल कारभार दुकानाचा मालक कुणाल सोनवणेवर हल्ला करण्यात आलाय. 4 ते 5 अज्ञातांनी लोखंडी रॉडनं त्याला मारहाण केली आहे. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांपैकी एकाला स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. अंबरनाथ शहरामध्ये पालिकेच्या 19 गाळ्यांवर भाडेकरू व्यावसायिकांनी कब्जा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 3 वर्षांच्या भाडेतत्वावर दिलेले हे गाळे व्यावसायिकांनी परस्पर विकल्याचंही समोर आलंय. या प्रकरणी आता अंबरनाथ पालिकेनं कारवाई करत गाळे आपल्या ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोरीला गेलेले 44 मोबाईल पोलिसांनी शोध घेत गुन्ह्याची उकल केलेली आहे. हे मोबाईल मूळ फिर्यादींना देण्यात आलेत. विविध पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत मोबाईल चोरीचे विविध गुन्हे दाखल झाले होते. त्यातल्या या गुन्ह्यांची उकल करून मोबाईल हस्तगत करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आलंय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरच्या सोमठाणे फाट्यावरील टोलनाका बंद करण्याची मागणी मावळमधल्या जनसेवा विकास समितीनं केली आहे. जाताय की राहताय, अजून किती टाळूवरचं लोणी खाताय अशा आशयाचे बॅनर टोलनाक्याशेजारी लावण्यात आलेत. मावळ तालुक्यात आता हा चर्चेचा विषय झालाय. 60 किलोमीटरच्या आतला टोलनाका बंद करण्याच्या गडकरींच्या घोषणेनंतरही सोमठाण्याचा टोलनाका सुरूच आहे.
पुण्यातल्या लोहगाव विमानतळावर प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी विमानतळाचं विस्तारीकरण करण्यात येते. डिसेंबर 2022 अखेरपर्यंत नवीन टर्मिनल वापरासाठी खुलं होतं. तर येत्या काळात धावपट्टीचं विस्तारीकरण करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडच्या पायथ्याला शिवकालीन बांधकामाचे अवशेष सापडलेत. पालखुर्द इथल्या शिवरायांच्या शिवापट्टण वाडासाच्या उत्खननात हे अवशेष सापडलेत. यात बहामनी काळातील एक नाणं, मोठ्या दगडांचा पाया, मातीच्या विटांचं बांधकाम, उखळ, जुन्या मातीच्या भांड्यांचे अवशेष आढळलेत. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात जानेवारीमध्येच BNHS च्या मदतीनं बर्ड रिंगिंगचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे दुसऱ्या वर्षी बर्ड रिंगिंगचा मुहूर्त हुकला. आता बर्ड रिंगिंगसाठी पुढील पक्षी हंगामाची प्रतीक्षा करावी लागेल. नंदुरबार जिल्ह्यात गेर दिंड्यांचा उत्सव साजरा होतोय. तळोदा तालुक्यातल्या मोदलपाडा इथे मोठ्या उत्साहात होळीनंतर हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यात मोठ्या संख्येनं आदिवासी समाज सहभागी होतो. होलिकोत्सवात गेर दिंडा नृत्य अत्यंत लोकप्रिय आहे. खानदेशातल्या भाविकांचं श्रद्धास्थान मुंजोबाची यात्रा यंदाही रद्द केली. दर्शनासाठी आणि नैवेद्य चढवण्यासाठी मात्र मोठी गर्दी झालेली. मुंजोबाला लोणी, नारळ, पुष्पगुच्छ, हार अर्पण केलेलं साहित्य मुंजोबाच्या मूळ स्थानी कायम साचलेल्या स्थितीत असतं. हे सर्व साहित्य अचानक पेट घेतं, यालाच मुंजोबानं अग्निडाग घेतला असं भाविक मानतात. लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावापुढे आता डॉक्टर हे बिरुद लागणार आहे. नागराज मंजुळे यांचा पुण्याच्या डीवाय पाटील विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला आहे. मंजुळे यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. डीवाय पाटील विद्यापीठाकडून डीलिट पदवी बहाल करण्यात आली आहे.